अतिशय कमी वेळात कोणती रेसिपी जर बनवायची असेल तर आपण पनीर भुर्जी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो. चला तर मग बनवूया पनीर भुर्जी. मी पनीर घेतलं आहे, साधारण 150 ग्रॅम पनीर आहे. पनीर मी क्रश करून घेतलं आहे बारीक. कॅप्सिकम म्हणजे शिमला मिर्च घेतली आहे, ती बारीक अशी स्लाईसमध्ये चॉप करून घेतली आहे. अर्धा टोमॅटो घेतला आहे, एक कांदा, कढीपत्त्याची पानं आणि कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर घेतली आहे मी. सोबतच मी घेतलं आहे बेसन. भुर्जीला एक चांगलं टेक्स्चर येण्यासाठी बेसनचा आपण वापर करणार आहोत. चिली पावडर म्हणजेच लाल तिखट आणि आपण घेणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची. थोडा गरम मसाला, याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. थोडी हळद म्हणजेच टर्मरिक, कसुरी मेथी आणि मीठ. चला तर मग पनीर भुर्जी बनवायला स्टार्ट करू. मी घेतली आहे नॉनस्टिक कढई. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून ऑइल म्हणजेच तेल घालायचं आपल्याला 2 चमचे. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी कांदा ॲड करणार आहे. छान आपल्याला कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे म्हणजे तो चांगला शिजला जाईल. मी कांदा एकसारखा न कापता थोडा बारीक मोठाच चिरून घेतलेला आहे. कांदा थोडा भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये ग्रीन चिली जी मगाशी बारीक कट करून घेतलेली ती घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही, मिडियमच ठेवायचे म्हणजे व्यवस्थित सगळे पदार्थ भाजले जातील. यामध्ये आता आपण शिमला मिर्च म्हणजेच कॅप्सिकम ॲड करूया आणि तेलामध्ये व्यवस्थित शिमला मिर्च भाजून घेऊया. अर्धा टीस्पून हळद ॲड करायची म्हणजेच टर्मरिक आणि 1 टीस्पून सॉल्ट म्हणजेच मीठ ॲड करायचं आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता 1 चमचा लाल तिखट म्हणजेच रेड चिली पावडर ॲड करणार आहोत. मी इथे घाटी मसाला यूज करते आणि 1/2 टीस्पून गरम मसाला. जर तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गरम मसाल्याची लिंक दिलेली आहे रेसिपीची, तुम्ही नक्की घरी करून बघू शकता. सगळे मसाले मी चांगले भाजून घेतले 1/2 मिनिट. आपल्याला बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी मी असं 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे मसाला आणि साईडला आपल्याला बेसन जे आहे ते कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. सो मी 2 टीस्पून बेसन घेतलं आहे आणि ते आपल्याला साईडला भाजून घ्यायचं आहे. बेसन व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे बेसन कच्चं आपल्याला लागणार नाही, म्हणजे कच्चा जो फ्लेवर येतो तो येणार नाही आणि आपल्या भुर्जीला एक छान असं टेक्स्चर पण पकडेल. एकदम बारीक फ्लेमवरती साधारण 1 मिनिटपर्यंत आपल्याला बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. बेसन छान भाजलं गेलं आहे, आता आपल्याला मसाल्यासोबत मिक्स करायचं आहे. आता साधारण 1/2 कप यामध्ये मला पाणी सोडायचं आहे जेणेकरून बाकी जी आपली ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित शिजेल आणि बेसन जे आहे ते मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स होईल. साधारण 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवून मसाला व्यवस्थित शिजवून घेणार आहे.
मसाला जो आहे तो अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आता आपल्याला ग्राइंड केलेला पनीर यामध्ये घालायचा आहे। तुम्ही हाताने आधी चोरून घेतला तरी पण चालेल। आणि मसाल्यामध्ये पनीर व्यवस्थित शिजवून घ्यायचं। यामध्ये आपल्याला कसुरी मेथी ऍड करायची आहे। थोडीच ऍड करायची आहे बिकॉज कसुरी मेथीला जास्त फ्लेवर असतो। कसुरी मेथी घालून आपल्याला एकदम व्यवस्थित अशी भुर्जी ही मिक्स करून घ्यायची आहे। वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक फ्लेमवरती एक 2 मिनिटासाठी भुर्जी जी आहे ती आपल्याला शिजत घ्यायची आहे। आपली पनीरची भुर्जी जी आहे ही तयार आहे। सो गाईज, पनीर भुर्जी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील।